आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्रयत्न तुझी गरज आहे. आता काही काळ तुझा वेळ त्याला दे, त्याची आराध्या हो. आमचा श्रेयस बरा झाला ना, तू म्हणशील ते करू आम्ही तुझ्यासाठी. मॅडम, पाडा खाली करायला सांगतायत परत. व्हॉट? कोण? पुन्हा भिडेस काही करतोय का? असंच वाटतंय मॅडम. तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. तुझ्या पाड्याची काळजी घेऊ असा आम्ही शब्द दिलाय की ना तुला? मग तिथे काही प्रॉब्लेम आला तर तो सॉर्ट करणं आमचं काम आहे, आमचीच जबाबदारी. आम्ही संजयला सांगतो, हे लुक इन टू इट. तू काळजी करू नकोस. ओके देवा, वेळही कमी आहे. त्या डीलवर सयावायच्या आतच पोचायला हवंय मला. महत्वाचं काम आहे ना, बसा मी सोडतो. झाले का तुमची रिक्षा रिपेअर? हो झाले. बरं झालं रे देवा, चला पटकन निघूया. शकू तुला फायनली भांडत भांडत का होईना आपण. डील साईन झालं तर It's going to be a big one. I mean, बघ ना, अत्यंत सक्सेसफुल अशा दोन एंटरप्रेनर्सनी हे डील केलेले. I think it's time to celebrate. What do you think? नक्कीच. म्हणजे बघ ना, आतापर्यंतचा आपला प्रवास काही फार बरा नव्हता, पण आता आपण पार्टनर्स आहोत. तेव्हा एकमेकांना समजून घेतलेलं बरं नाही का? त्याची सुरुवात सेलिब्रेशन नी करूया. म्हणजे आता आपण सेलिब्रेट करूया आणि नंतर मग आपण फॅमिली बरोबर. जवळच एक हॉटेल आहे, खूप छान हॉटेल आहे, तिथे आपण सेलिब्रेट करूया. ठीक आहे, मला लोकेशन पाठव, मी पोहोचते तिथे. ओके. आपण टेकडीवर जातोय. तिकडे गेल्यावर काय करायचं माहिती आहे ना? तयार आहे ताई, तू काही काळजी करू नको. लेट्स गो. श्रेयसचा फोन. श्रेयसची आंघोळ झाली वाटत, त्यामुळे आता त्याला माझ्याशी बोलायचे म्हणून फोन केला असेल. अरे देवा, पण आता त्याला काय सांगणार? जाऊ दे.
ही अजून कशी आली नाही. प्लॅन प्रमाणे जागा तर हीच ठरली होती. हिने अचानक प्लॅन बदलला तर नाही? फोन करून बघते. चल यशोधरा फोन उचल. तुम्हाला कुठे आणलंयस? हे तुझं हॉटेल का? लवकर काय ते सांग, नाहीतर मी निघते. रिलॅक्स शकुंतला डोंगरे, जरा धीर धर, सगळं कळेल. मॅडम मॅडम कुठे चाललात? त्या यशोधरा मॅडम इथं झाल्या ना, त्यांना भेटायचं. अपॉइंटमेंट आहे का तुमच्याकडे? नसेल तर नाही भेटता येणार. आहो पण मग आता द्या की अपॉइंटमेंट. मॅडम ती अशी सहज नाही मिळत हो, तुम्हाला घ्यावी लागते आधीच. हे बघा तुम्ही, माझं ऐकायला महत्वाचं काम आहे. प्लीज प्लीज प्लीज. अहो मॅडम माझा जॉब जाईल हो, ऐका ना प्लीज. झालं तुम्ही, अहो मी 2 मिनिटात येईल की. प्लीज जाऊ दे की. असं सहजासहजी नाही भेटता येणार मॅडम तुम्हाला. या प्लीज 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 या. कोण आहे रे तिकडं? अरे हे कुठे गेली? दरवाजा तो उघडा. ही आत गेली बहुतेक. आपल्या दोघींमधला खूप हिशोब बाकी आहे ग, तोच चुकता करायला आलोय आम्ही. अर्थात खूप मोठा हिशोब. 30 वर्षांपासूनचा हिशोब चुकता करायचा आहे. आणि तो तू काय करणार ग?
तो हिशोब मी चुकता करणार। माझ्या भावाला आणि माझ्या मुलाला तू केविलवाणा करून ठेवलास। माझ्या भावाच्या मनाचा विचार न करता लग्न करून त्याला दावणीला बांधलास। वडिलांना हो म्हणालीस कारण तुला हक्काचा गुलाम हवा होता। एक्सक्यूज मी, आम्हाला मंगळ होता आणि आमच्या वडिलांनी कडक मंगळ असलेल्या अरविंद बरोबर आमचं लग्न ठरवलं। आम्ही आमच्या वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हतो म्हणून आणि फक्त म्हणून तुझ्या भावाशी लग्न केलं। हो, पण तू त्याला नवऱ्यासारखं कधीच ट्रीट केलं नाहीस। लोक लग्न तडजोड म्हणून करतात पण कालांतराने त्यांच्यामध्ये माणुसकी आपुलकी निर्माण होते। तुझं ते कधीच झालं नाही ग। तुझ्यापेक्षा अत्यंत हुशार असूनही माझा भाऊ कायम नोकराच्या खुर्चीत बसला। एक कुटुंब प्रमुख म्हणून त्याला कुठलाच निर्णय घेता आला नाही। तू फक्त त्याचा वापर केलास। यशोधरा, तुला जे जे हवं ते तू ओरबाडलंस, माझा श्रेयस हिसकावून घेतलास का? तर तुला मुलगी नको होती। मला एक सांग, तू मुलगी आहेस म्हटल्यानंतर तुझ्या आई वडिलांनी तुला टाकून दिलं असतं तर? तुला काळीच नाही ना ग। माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलंस, माझ्या भावाला त्याच्या कुटुंबापासून तोडलंस का? कशासाठी? अरे हा कुठला अट्टाहास आहे की तुला दोन मुलगे हवेत? म्हणजे एकाला काही झालं की दुसरा बिझनेस कडे बघेल? काय झालं त्या हा श्रेयसला जे काही झालंय त्याला जबाबदार तू आहे। स्वतःच अस्तित्वच नाहीये ग त्याला। कशामुळे? हा कशामुळे? कारण तू आराध्याला मारलं। अगं काय हिंमत आहे तुझी नाही म्हणायची। सगळी कुंडलीच काढली मी तुझी। अक्षयची बायको श्रावणी, आराध्याची बहीण, लग्न अगोदर प्रेग्नेंट होती तर त्यांचं लग्न करायचं सोडून तू तिच्या पोटातल्या मुलाला मारलंस? त्याचा बदला घ्यायला म्हणून आराध्या आली, नंतर श्रेयस आणि आराध्याचं लग्न झालं, पण आराध्या तुला डोईजड झाली म्हणून तू तिला संपवलंस। तिच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला, त्याचा बदला म्हणून आराध्या ह्या घरात आली, नंतर श्रेयस आणि आराध्याचं लग्न झालं तर आराध्या तुला डोईजड झाली म्हणून तू तिलाही संपवलंस। यशोधरा, तू कुणाचीच होऊ शकत नाही। तू अत्यंत आत्मकेंद्रित आणि स्वार्थी बाई आहेस, राक्षस आहे। अगं कुठे फेडशील ही पाप? तुला काय वाटतं, श्रेयसच्या समोर आराध्यासारखी दिसणारी तारा आणून ठेवलीस म्हणजे तुझी सगळी पाप धुतली जातील? तुझ्यामुळे माझ्या श्रेयसची अशी अवस्था झाली। तू आराध्याला संपवलंस म्हणून माझा श्रेयस वेडा झाला। माझा श्रेयस बस श्रेयस काय पाहिजे तुला? श्रेयस पाहिजे? जा घेऊन जा त्याला। माझं मूल चोरलंच ग, पण आई नाही होऊ शकली।
कुठलीही अशी आई नसते जी इतक्या सहजासहजी आपल्या मुलाला दूर लोटे. तू आई काय, बाई भाईच्या पण लायकीची नाही. चुप 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 चुप. तुला या आधी रोखलं नाही, आता तुझी बोलती कायमची बंद. कैसा पडतय का बघायला हवं. यात काहीतरी दिसतय. इथं पण नाही. अरे मुलगी गेली कुठ.
याच्यावर तर यशोधरा मॅडम आणि शकू आत्या दोघींच्या पण सह्या आहेत. ही जमीन आपल्या हातात असेल तरच माखीजांबरोबरचा प्रोजेक्ट पुढे जाणार. थोडंफार काही 19-20 करावं लागलं तर जास्त विचार करू नका, कारण ती जमीन, ते जंगल, ते त्या पाड्याच्या बाजूलाच आहे. अजी हा फोटो बघ, ही बाई इथं आपल्या पाड्यात आली होती. हो, हीच बाई आली होती. हिनं सांगितलं की तू परवानगी दिली म्हणून. यशोधरा मॅडम, तुम्ही हे बरोबर केलं नाहीये याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार. मी येते तुम्हाला जाब विचारायला.